बारामतीत नमो रोजगार मेळाव्याला झाली सुरुवात. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे या मेळाव्याकरता होते उपस्थित. नमो महारोजगार मेळावा संपन्न. बारामतीतील मॉडेल राज्याच्या विकासाचा मॉडेल आहे. रोजगार मेळाव्यातून 25,000 तरुणांना रोजगार मिळणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची बारामती महारोजगार मेळाव्यातून माहिती. राजकारणात काम करणारे आम्ही कंत्राटी कामगार, दर 5 वर्षांनी आमचं कंत्राट रिन्यू करावं लागतं. चांगलं काम केलं नाही तर जनता घरी बसवते, फडणवीसांचं वक्तव्य. निवडणूक प्रचारात तो पेन ड्राईव्ह दाखवणार, योग्य वेळी पेन ड्राईव्हमध्ये काय आहे हे सांगणार पवार गटाचे नेते. अनिल देशमुखांचा सत्ताधाऱ्यांना इशारा. रत्नागिरीची जागा शिवसेना सोडणार नाही. रामदास कदमांचा रत्नागिरीच्या जागेवर दावा. सर्व पक्षांना संपवून भाजपला एकट्याला जिवंत राहायचं आहे. रामदास कदमांची भाजपवर टीका. आम्ही दोघे भाऊ भाऊ, तुझं आहे ते वाटून खाऊ आणि माझ्यातला हात नका लावू. रामदास कदमांचा भाजपवर हल्ला. इलेक्शन कमिशन नाही, मोदी शहा कमिशन झालंय. शिंदे आणि अजित पवार गटाला कमळाबाई ठेवून घेतील. संजय राऊतांची भाजपवर टीका. मवियाच्या बैठकीत प्रकाश आंबेडकर सहभागी होणार, संजय राऊतांचं स्पष्टीकरण. तर सुप्रिया सुळे 2 लाखांपेक्षा अधिक मतांनी जिंकणार, राऊतांनी व्यक्त केला विश्वास. जालना लोकसभेची जागा काँग्रेसकडून ठाकरे गटाकडे जाण्याची शक्यता. ठाकरे गटाकडून माजी आमदार शिवाजीराव चौथे यांचं नाव आघाडीवर. शिखर बँक घोटाळा प्रकरण आणि या प्रकरणी तपास बंद करा. आर्थिक गुन्हे विभागाची कोर्टाला विनंती. कोर्टात 15 मार्चला होणार सुनावणी. भाजप लोकसभा निवडणुकीत 80 विद्यमान खासदारांची तिकीटं कापण्याची शक्यता. केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत व्यूहरचना ठरल्याची माहिती. कोयना धरणग्रस्तांचा लाँग मार्च अखेर थांबला. धरणग्रस्तांच्या मागणीची सरकारकडून दखल. भाजप खासदार गौतम गंभीरचा राजकारणापासून दूर राहण्याचा निर्णय. मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही, गौतम गंभीरची ट्विटवरून माहिती. नितीन गडकरींनी पाठवली खरगे जयराम रमेश यांना नोटीस. संभ्रम पसरवणारा व्हिडिओ शेअर केल्यानं नोटीस. 24 तासांच्या आत व्हिडिओ काढून टाकण्याची आणि 3 दिवसात लेखी माफी मागण्याची नोटीसीत मागणी. राहुल गांधींची भारत जोडो न्याययात्रा 16 तारखेला ठाणे शहरात. जांभळी नाक्यावर होणार राहुल गांधींची सभा. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्याकडून सभास्थळाची पाहणी. सुनेत्रा पवारांचे पुन्हा भावी खासदार म्हणून बॅनर. कात्रज चौकात आरपीआय गटाकडून लावण्यात आलेत बॅनर. घड्याळ तेच वेळ नवीन असं म्हणत बॅनरबाजी. उद्धव ठाकरेंची जनसंवाद यात्रा 4 मार्चला रायगडमध्ये. सोमवारी उरणच्या द्रोणागिरी नोडमध्ये होणार ठाकरेंची सभा. बेस्टच्या पासमध्ये झालेली वाढ अन्यायकारक, त्याला स्थगिती द्या अशी शेलार आणि वर्षा गायकवाड यांची विधानसभेत मागणी. 10वी परीक्षेत 8 गैरप्रकारांची नोंद. लातूर जळगाव परीक्षा केंद्रांवर बाहेरून कॉपी पुरवण्याचा प्रकार. पुणे नाशिक विभागात 2, नागपूरमध्ये 3 तर लातूर विभागात 1 गैरप्रकाराची नोंद. रस्त्यांच्या कामाकरता पालिकेची नवी नियमावली. उपयोगिता वाहिन्यांकरता रस्ते पुन्हा खोदले जाऊ नयेत म्हणून खबरदारी. विठी नदीच्या रुंदीकरणाआड येणारी 672 बांधकामं निष्कासित. एच पूर्व विभागाच्या या कारवाईमुळे मिठी नदी सुधारणा प्रकल्पाला येणार वेग. न्यूज ब्रॉडकास्टिंग अँड डिजिटल स्टँडर्ड ऑथॉरिटीची 3 हिंदी वृत्तवाहिन्यांवर कारवाई. नीतीपालन संहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी दंडात्मक कारवाई. बँकांच्या चलन व्यवहार वाहतुकीवर नियंत्रण. केंद्रातील प्रत्येक रोकड वाहतुकीला QR कोड. एका विशेष ॲपद्वारे सुरुवातीच्या ठिकाणापासून शेवटच्या ठिकाणापर्यंत चलनाचा माग ठेवता येणार. पुण्यात उद्यापासून होणार पोलिओ लसीकरणाला सुरुवात. 3 मार्चपासून केलं जाणार पोलिओ लसीकरण. मुख्य जलवाहिनींच्या दुरुस्तीकरता दक्षिण पुण्यातील पाणीपुरवठा 6 मार्च रोजी राहणार बंद. 7 मार्चला शहरातील अनेक भागात कमी दाबानं होणार पाणीपुरवठा.
लातूरमध्ये 75 फुटी स्टॅच्यू ऑफ नॉलेज. लातूरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारायला सरकारची परवानगी. तांत्रिक कामांकरता पुणे लोणावळा रेल्वे मार्गावर उद्या मेगाब्लॉक. पुणे लोणावळा लोकल उद्या राहणार बंद. समृद्धी महामार्गावरील लोहगाव पुलावर जीवघेणा खड्डा. महामार्ग सुरू होऊन एकच वर्ष होऊन गेलं असताना खड्डा पडल्यानं कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह. अबुधाबीमध्ये हिंदू मंदिर भाविकांकरता खुलं. मंदिरात येणाऱ्या भाविकांकरता मार्गदर्शक तत्व जारी. धाराशिव मधल्या उर्वरित 6 मंडळातील शेतकऱ्यांना मिळणार पीक विम्याची रक्कम. खरीप 2022 नुकसान भरपाईच्या अनुज्ञे रकमेतून वगळण्यात आलेल्या शेतकऱ्यांना लवकरच मिळणार रक्कम. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.